हा तर विकासाच्या मुद्द्याचा विजय असल्याची अभय पाटील यांची प्रतिक्रिया. भारतीय जनता पक्षाने याखेपेस प्रथमच राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर महानगरपालिकेची निवडणूक लढविली होती. या निवडणुकीचे प्रभारी म्हणून बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांनी जे बोलले ते करून दाखविले अशी प्रतिक्रिया भाजपच्या विजयी उमेदवारांनी व्यक्त केली. पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली होती त्यामुळे तसेच त्यांनी वाडामध्ये केलेल्या विकास कामाच्या मुद्द्यावर विचार करूनच उमेदवारांनी त्यांना मतदान केले आहे. तसेच बेळगाव शहराच्या विकासाचा मुद्दा अधिक प्रभावी असून या पुढील काळात जनतेच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक कार्य करण्याचा संकल्प कार्यकर्ते करतील असा विश्वास बेळगावचे दक्षिण आमदार आणि निवडणूक प्रभारी अभय पाटील यांनी व्यक्त केला. धन्यवाद देतो. विकासाला प्राधान्य दिल्याबद्दल. अनेक विषय या निवडणुकीमध्ये होते. विकास हा आम्ही विकास आणि हिंदुत्व हे दोन मुद्दा आम्ही घेऊन चालत होतो आणि दोन्ही मुद्द्याला बेळगावकरांनी शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे बेळगावकरांच्या संपूर्ण बेळगावकरांना मी अभिनंदन आणि धन्यवाद देतो. जे उमेदवार निवडून आहेत त्यांना काय सूचना कराल की त्यांनी कशा पद्धतीने कार्य करायला हवं पुढे? या एवढ्या वर्षात जे नगरसेवकांनी काम केले काही लोक चांगले काम केले तर एक नगर आदर्श नगरसेवक कसा असावा या जे निवडून आले भारतीय जनता पक्षाने काही 6 महिन्यातच जनतेला कळून येईल आणि आम्ही एवढं सांगतो की नगरसेवकांना निवडताना सुद्धा आम्ही सांगितलेलं त्यांना वार्ड मध्ये संचार केलं पाहिजे, पाडाची समस्या ऐकून घेतली पाहिजे, 2 महिन्यांनी एकदा जनसंपर्क सभा केली पाहिजे आणि ही सगळी गोष्ट जी आम्ही निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतो ते आमच्या पक्षाचे सगळे इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी आमच्यावरती बेळगावकरांनी दिलेली आहे. त्यासाठी बेळगावकरांना धन्यवाद कितीही दिलं तर कमी आहे. हा म्हणजे विकासाला प्राधान्य दिलं त्यापुढे बेळगावमध्ये कुठल्या सगळ्या राजकीय पक्षांना आभार करतो. विकास मुद्दा घ्या आणि आपण प्रत्येक निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर